कोरोनाबाधित रुग्णांची होणारी लूट आणि रुग्णालय प्रशासनावरती वचक बसावा यासाठी शासनाकडून रुग्णालयांना दर ठरवून देण्यात आलेले आहेत. तरी देखील काही रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप जो आहे तो होतो आहे. असाच काहीसा प्रकार जो आहे तो कल्याणमधील एका रुग्णालयाबाबत समोर आलेला आहे. पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या शासकीय रुग्णालयांसोबतच काही खासगी रुग्णालयांना कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र काही रुग्णालय ह्याचा गैरफायदा घेत आहेत आणि रुग्णांकडनं जास्तीची बिल वसुली करत होते, त्यामुळे राज्य शासनानं त्यांना दर ठरवून दिलेत. तरी सुद्धा कल्याण मधल्या एका रुग्णालयात असाच एक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. एका कोरोना बाधित रुग्णाला 1,58,000 रुपयांचं बिल देण्यात आलं. बिलाची रक्कम आणि त्यात नमूद करण्यात आलेल्या सेवा यावर आक्षेप घेत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन लूट करत असल्याचा आरोप केला आणि या संदर्भात राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीनं सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा दिला. पीपी किटची धांदली चालू आहे. पीपी किटच्या नावाने आणि कोविड प्रिकॉशनच्या नावाने 2,500 रुपये घेतात. एक वार्ड यांच्या 40 जर कॅपॅसिटी असली तर कॅपॅसिटी असल्यानंतर त्यांनी काय करायचा होता की पीपी किट का आमच्या पेशंटसाठी फक्त किट घातलं का. एक RMO 4 नर्स असले आणि डॉक्टर साहेब 5-6 पीपी किट लागणार आहे. त्याच्या आता होलसेलमध्ये घेतला तर 150-200 रुपये, आम्ही MRSP पण पकडला तर 500 रुपये होणार. 6 लोकांमध्ये 8 तासाच्या ड्युटीमध्ये आपण टाकला तर 3,000 रुपये एक शिफ्टचा खर्च येतो पीपी किटचा, बरोबर आहे. 309,000 रुपये होणार याच्या अतिरिक्त पीपी किटचा खर्च ना. फक्त एका पेशंटसाठी नसतो तो 30-40 वार्डामध्ये 30-40 पेशंट असेल ना, त्यांच्या सर्वांसाठी ते पीपी किट वापरतात आणि वेगळ्या वेगळ्या कशाला बिल लावतात. 2,500 घ्यायचं काय औचित्य काय आहे त्यांच्या? 2,500 आपण कशामुळे घेतो? जर हे 40 पेशंटमध्ये डिवाईड केलं तर 100-150 रुपये प्रिकॉशनमध्ये येऊ शकतो. दरम्यान राज्य सरकारनं ह्याकडे गांभीर्यानं लक्ष देत रुग्णालयाकडनं आर्थिक लूट होत असल्याचं सिद्ध झाल्यास अशा रुग्णालयांवरती कडक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली. याबद्दल रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं मात्र ह्या आरोपाचं खंडन केलंय. नियमानुसारच बिल आकारणी करण्यात आली असं हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. KDMC जे पण हे आलेलं आहे आमच्याकडे एक लेट लिस्ट आली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ते बिल लावतो. काही काही पेशंट वॉर्डमध्ये पण असून त्यांना मॉनिटर ऑक्सिजन किंवा बायपॅपची गरज असते तर तेव्हा वॉर्डचे चार्जेस वेगळे आहे, ICU वेगळे आहे. पण वॉर्डमध्ये ICU बेड नसेल, पेशंटला कुठे दुसरी जागा बेड नाही भेटायचं असेल तर वॉर्डमध्ये आपण बायपॅप लावतो. तर ते चार्जेस फक्त वेगळे लागलेले आहेत. बाकी तर जे पण आहे आम्हाला जे पण KDMC करून आलेलं आहे तसा चार्जेस लागलेला आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाच्या वतीनं सुद्धा दखल घेण्यात आली. रुग्णांच्या वतीनं अशा बिलासंदर्भात तक्रार केल्यास अशा रुग्णालयांवरती कारवाई करण्याचं आश्वासन आरोग्य अधिकाऱ्यांनीही दिलेलं आहे. जर काही रुग्णांना जास्ती बिल येत असेल किंवा रुग्णांच्या बिलाबाबत तक्रारी असेल तर महापालिकेने माननीय आयुक्तांनी एक समिती गठीत केलेली आहे. ज्या समितीचे मुख्य लेखाधिकारी आहेत. सो रुग्णांनी त्या बिलाच्या तक्रारी महापालिकेकडे जर आणल्या किंवा महापालिकेकडे केल्या तर त्याचं निवारण केलं जाईल. रुग्णांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या दबावानंतर सदरील रुग्णालयानं बिलाच्या रकमेत कपात केली. मात्र रुग्णालयांनी मनमानी बिलाची आकारणी करू नये यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा कुचकामी असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. सुनील जाधव, AM News, कल्याण.